बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्याची बिरसा क्रांती दलाची मागणी. बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्याची बिरसा क्रांती दलाची मागणी स्वातंत्र्य लढ्यापेक्षाही आधीपासून लढत असलेल्या आदिवासी समाज आणि इंग्रजी जमीनदार सावकार यांच्या विरुद्ध जल जंगल जमिनीसाठी संघर्ष करणारे तथा उलगांचे जगदाते जननायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी बिरसा क्रांती दल जिल्हा अकोल्याने महामहिम राष्ट्रपती माननीय पंतप्रधानमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्याकडे अकोला व पातूर तहसीलदार निवेदनाद्वारे केली. ही मागणी राज्यभरातून एकदाच करण्यात आली. यावेळी बिरसा क्रांती दल अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे, बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष अजय भोकरे, बिरसा क्रांती दल जिल्हा महासचिव सुधाकर पांडे, बिरसा क्रांती दल पातूर तालुका अध्यक्ष रामचंद्र लोखंडे, तालुका उपाध्यक्ष हरिदास करवते, विलास धोंगडे, नवनाथ पवार, रामेश्वर डाखोरे, सुहास देवकर, गजानन ठाकरे, दीपक भोकरे, रामेश्वर खुडे, श्याम ठाकरे, चोंडकर जामकर, दशरथ शिंदे, सुनील हजारे, शत्रुघ्न करवते, अमर डाखोरे आदी उपस्थित होते. अविनाश पोहरे, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, पातूर. आज दिनांक 12/12/2019 वार गुरुवार रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिरसा क्रांती दल महाराष्ट्र राज्यच्या वतीनं माननीय राज्य पातळीवरचे सर्व पदाधिकारी यांनी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आदिवासी नायक जननायक बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्यात यावं यासाठी निवेदन देण्याचे ठरविले आहे. तथापि आम्ही हे निवेदन देण्यात आलेले आहे कारण या महानायकानं जवळपास सुरुवात जे इंग्रजांना भारतामधून बाहेर काढण्याची सुरुवात या महानायकानेच केलेली आहे. तर अशा या महानायकाला खूप मोठे उठाव करून त्यावर यांनी खूप मोठे उठाव करून चळवळ राबवली आणि चळवळ राबवून आणि आज सर्व आदिवासी बांधवांना जल जंगल आणि जमीन या संदर्भात सर्व अधिकार मिळून दिले. म्हणून आम्ही बिरसा क्रांती दलाच्या वतीनं निवेदनाद्वारे अशी भारत सरकारला आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना अशी विनंती करतो की बिरसा मुंडा महानायक जननायक बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्यात यावा.